कोणतीही मेहंदी डाय किंवा केमिकलचा वापर न करता पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी त्याचसोबत केस वाढीसाठी किंवा स्मूदन मना दाट आणि लांबसडक केस बनवण्यासाठी आज मी असा एक घरगुती उपाय घेऊन आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल केसांसंबंधी सर्व समस्या दूर होतील आजकाल अवेळीच केस पांढरे होत आहेत त्याला लपवण्यासाठी आपण डाय मेहंदी वापरतो पण ते केमिकल असतं त्यामुळे केस आपले अजूनच डॅमेज होतात पण घरगुती उपाय कधीही चांगले खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळेल फक्त तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करायचा आहे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर चला तर इथे आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात आणि हो हा उपाय शंभर टक्के नॅचरल आहे तर यामध्ये आपल्याला इथे लागणार आहे कांदा तर कांदा बघा मीडियम साईजचा आपल्याला घ्यायचा आहे आणि पांढरा कांदा घ्यायचा नाही लाल कांदा आपल्याला इथे वापरायचा आहे कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सल्फर असतं आणि हे आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतं त्यासोबत कांद्याचा वापर आपण केल्यानंतर आपल्या स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यामुळे नवीन हेअर ग्रोथ होती आणि केस देखील वाढायला ला लागतात आणि इतर समस्या देखील दूर होण्यासाठी मदत होते यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कडुलिंबाची काही पानं कांदा बघा आपल्याला स्वच्छ करून बारीक कट करून घ्यायचा आहे कडुलिंबाची पानं इथे मी थोडीच घेतली आहे तुमच्या केसांमध्ये कोणतं इन्फेक्शन असेल किंवा जर डॅन्ड्रफ असेल तर त्यासाठी तुम्ही कडुलिंबाची पानं नक्की वापरा त्यानंतर आपल्याला इथे ला लागणार आहे कडीपत्ता कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं जे आपला स्काल्पला निरोगी ठेवण्याचं काम करतं फ्री रेडिकल्सला दूर करण्याचं देखील काम करतं त्यासोबत यामध्ये सोलेनियम जिंक आणि त्या विटॅमिन बी सेलेनियम अशा प्रकारचे पोषक तत्व असतात जे आपल्या केसांना भरपूर प्रमाणात पोषण देतात त्यामुळे कडीपत्ता इथे नक्की वापरा वाळलेली पानं किंवा अशा प्रकारे फ्रेश पानं देखील वापरू शकता आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत दोन चमचे मेथीदाणे मेथीदाण्याचे भरपूर फायदे आहेत केसांना अमृता समान मेथीदाण्याचं पाणी आणि मेथीदाणे आहेत एकदा नक्की वापरून बघा चमत्कारी फायदे तुम्हाला मिळतील यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मोहरी तो मोहरी तो मोहरी मोहरी तर मोहरी बघा आपण जे मसाला डब्यात वापरतो तीच मी इथे वापरलेली आहे दोन चमचे मोहरीमध्ये ओलिक ॲसिड असतं जे आपल्या मुळांच्या अगदी आतमध्ये जाऊन त्याला पोषण देतं हायड्रेट करतं आणि नॅचरल शायनिंग देखील आणण्यामध्ये मोहरीचं खूप मोठं योगदान आहे तर इथे बघा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मोहरी आणि मेथीदाणे एक दोन वेळा फिरून त्याचं असं पावडर करून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप छान एक दोन चमचे हे पावडर तयार होतं जेवढं बारीक करता येईल तेवढं करा थोडंफार मोठं जरी राहिलं तरी काहीच हरकत नाही आता आपण याला एका एक भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता आपल्याला इथे एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही भांडं इथे वापरू शकता लोखंडी भांडं असेल तर अजूनच चांगलं तर या ठिकाणी आता आपल्याला लागणार आहे तेल कोणतंही बेस तेल आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे मी आता प्लेन कोकोनट ऑइल वापरत आहे तुम्हाला जर इतर कोणतं तेल वापरायचं असेल तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता आणि त्यानंतर हे तेल आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे यामध्ये आपण अजून थोडंसं तेल टाकणार आहोत पण थोड्या वेळानंतर आता इथे बघा सुरुवातीला मी कडीपत्ता टाकला मेथीदाणे आणि मोहरीचं जे पावडर केलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर कडुलिंबाची काही पानं टाका व्यवस्थित याला आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे फुल गॅस करायचा नाही मिडियम गॅसवर ही प्रोसेस करायची आहे आणि हे आपल्याला रोज रोज करायची गरज नाही एकदाच करून ठेवा अगदी सहा महिन्यापर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता यानंतर आपल्याला इथे टाकायचा आहे कांदा कांदा तुम्ही अजून बारीक कट केला तरी चालेल आणि यामध्ये टाकून याला आपण थोडंसं असं गरम करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं अजून तेल टाकणार आहोत साधारण यामध्ये आपण सुरुवातीला अर्धा कप आणि त्यानंतर अर्धा कप असं एक कप तेल टाकलेलं आहे आजकाल पांढरे केसांची समस्या खूप वाढत चाललेली आहे आणि एवढी मोठी समस्या सोडवायची म्हणलं तर पूर्ण डिटेल्स मध्ये तुम्हाला माहिती हवी त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका ही प्रोसेस खूप महत्वाची आहे असं नाही की तेल झालं की काम झालं अजिबात नाही याला कधी कुठे कसं वापरायचं मी केसांवरती देखील तुम्हाला वापरून दाखवणार आहे जेणेकरून तुमचे लवकर पांढरे केस काळे होतील आणि इतर समस्या देखील दूर होतील तर आता बघा याला थोडंसं अजून आपण गरम करणार आहोत यामधील मॉश्चर पाण्याचा जो पण भाग होता तो पूर्णपणे आपल्याला संपवायचा आहे अजून तेल तयार झालेलं नाही आणि बऱ्याच जणांना घरात गुती उपाय करण्यासाठी वेळ नसतो तर त्यांच्यासाठी मी घेऊन आलेली आहे नेचर शोअरचं नीम लीफ पावडर जे की हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे यामध्ये कोणते केमिकल किंवा कलर नाही त्यासोबत हे टॉप सर्टिफाईड आहे दोनशे ग्रॅमच्या नीम लीफ पावडर सोबत आपल्याला पन्नास एम एल रोज वॉटर फ्री मिळतं आणि या पावडरच्या प्युरिटीचा सर्टिफिकेट देखील या बॉक्समध्ये आपल्याला मिळतं ज्यामध्ये सर्व माहिती आपण वाचू शकतो यासोबत जसं आपल्याला पन्नास एम एलचं रोज वॉटर फ्री मिळत आहे त्यासोबत एक ब्रश आणि एक स्पून देखील आहे ज्याने आपण याला खूपच इझिली यूज करू शकतो तर याला कसं आपल्या केसांवरती लावायचं कसं चेहऱ्यावरती लावायचं हे बघूयात मल्टीपर्पज यूज आहे जसं तुम्ही आता केसांवरती पण लावू शकता चेहऱ्यावरती तुम्हाला पिंपल्स असतील ऍक्नी असतील तर त्याला देखील घालवण्यासाठी तुम्हाला वापरू शकता आणि याला तयार करण्याची प्रोसेस देखील खूपच सोपी आहे पावडर घ्यायचं जेवढं तुम्हाला लागतं तेवढं त्यामध्ये रोज वॉटर किंवा तुम्हाला जर अर्ध पाणी मिक्स करायचं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे याला आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आपलं हे पावडर वापरण्यासाठी तयार आहे याला चेहऱ्यावरती आणि केसांवरती लावण्याचे भरपूर फायदे आहेत तुम्हाला स्किन वरती जर तुमचा इरिटेशन होत असेल इचिंग असेल ऍक्ने असतील त्यासोबतच व्हाईट डार्क स्पॉट असतील रिंकल्स म्हणा किंवा डार्क स्पॉट आहे त्यांना घालवण्यासाठी तुम्हाला हे नीम लिप पावडर खूप जास्त कामी येतं तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळाल्याचा आणि केसांवरती तर तुम्हाला जर उवा असतील त्यासोबतच कोणतं इन्फेक्शन असेल डॅन्ड्रफ असेल तर त्याला देखील घालवण्याचं काम हे नीम लिप पावडर करतं त्यासोबतच आपले केस मुदन सिल्की होतात आणि केसांना निरोगी ठेवण्याचं काम देखील हे नीम लिप पावडर करतं तर बघू शकता मेहंदी लावण्यापेक्षाही सोपं काम आहे हे नीम लिप पावडर लावणं अशा प्रकारे याला आपल्याला केसांच्या मुळाशी आणि केसांवरती पूर्ण ठिकाणी लावायचं आहे कडुलिंब ही एक नॅचरल औषधी वनस्पती आहे याचे फायदे आपल्या सर्वांनाच माहित आहेत वेगळे काही असे सांगायला नको कडुलिंबाच्या पानाच्या भरपूर रेमेडीज पण असतात पण बऱ्याच जणांना ते अवघड किचकट वाटतं किंवा वेळ वाटतं वाटत घरी आपलं काम अजिबात गरज नाही नेचर शोअरचं नीम लीप पावडर खरेदी करा आणि अशा प्रकारे शंभर टक्के रिझल्ट मिळा अर्धा ते एक तास केसांवरती लावून ठेवायचं त्यानंतर केस धुवून टाकायचे कमालीचा तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हे नीम लीप पावडर घ्यायचं असेल तर बॉक्स बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेले आहे तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता घरगुती उपाय करण्यासाठी तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्हाला घरगुती उपाय देखील शंभर टक्के रिझल्ट मिळून देतात जसं की आपलं आता हे तेल जे बनवण्यासाठी आपण ठेवलं होतं थोडंसं डार्क गोल्डन ब्राऊन झालेलं आहे इथे फक्त आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की यामध्ये पाण्याचा जो पण भाग आहे मॉइश्चर आहे तो पूर्ण आपल्याला इथे संपवून टाकायचा आहे जेणेकरून आपलं तेल एक सहा महिने ते वर्षभर व्यवस्थित टिकून राहतं अजिबात खराब होत नाही तर आता बघू शकता थोडंसं मी याला डार्क ब्राऊन केलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात थोडासा यामधून धूर यायला लागला की गॅस बंद करायचा कुकिंग प्रोसेस ऑन असते तेल गरम असल्यामुळे तर अजून हे थोडंसं छान गरम होतं आणि असं काळसर कलर याला येतो जाळायचं नाही त्यानंतर याला आपण गाळणीने गाळून घेऊयात आता हे तेल एका बॉटलमध्ये भरून आपण रूम टेम्परेचरवरती कुठेही ठेवू शकतो जेणेकरून घरातील लहानापासून मोठ्यांपर्यंत याचा कोणालाही वापर करता येईल हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे घरातीलच वस्तूंचा उपयोग करून बनवला आहे त्यामुळे पैसेही लागणार नाहीत आणि नॅचरल आहे त्यातील कोणते दुष्परिणाम देखील नाहीत एकदा लावून बघा तुम्हाला कमालीचा रिझल्ट जाणवेल आठवड्यातून तीन वेळा हे आपल्याला तेल लावायचं आहे केस धुण्याच्या एक ते दोन तासा अगोदर किंवा रात्री लावा आणि सकाळी केस धुवा जर तुम्ही दररोज तेल लावत असाल तर दररोज जरी लावलं तरी चालेल काहीच हरकत नाही जेवढा जा जास्त वेळ ठेवाल तेवढा चांगला रिजल्ट मिळेल केसांच्या मुळाशी आणि केसांवरती आपल्याला अशा प्रकारे लावायचं आहे जसं की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला हे तेल लावून दाखवत आहे एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने केस धुवा केमिकल कमी वापरा तुम्हाला पहिल्याच वेळेस केस मुदन सिल्की जाणवतील हळूहळू पांढरे केस काळे व्हायला लागतील केस गळती थांबते केस वाढतात सर्व समस्या दूर होतात आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल युती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद